येवला शहरातील कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दंगा नियंत्रण पथक व सशस्त्र पोलीस दल यांच्या वतीने येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या प्रांगणात रंगीत तालीम पार पडली. यावेळी अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, दंगा नियंत्रण पथक, व्हॅन आदींचा समावेश होता. येवला शहर पोलीस स्टेशनच्या वतीने दोन गटातील हाणामारीचे प्रत्यक्ष अनुभव घेत सशस्त्र दंगा नियंत्रण पथकाला आदेश देऊन त्यांच्याकडून प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. जमा में जो छोटा लड़का है हाफ पैंट पहना हुआ वो जमा खुद बहुत बड़े फायर करो इसको पावसात करण्यात आलेल्या अचानक पोलीस सायरनचा आवाज पोलीस फौजफाटा आल्यामुळे नागरिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले होते. यावेळी पोलीस निरीक्षक यांनी याविषयी माहिती दिली आहे व जनतेला संदेश दिला. आम्ही सणोत्सवाच्या दरम्यान शहरामध्ये कोणत्याही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिसांची तयारी हे करण्यासाठी आज मुक्तानंद हायस्कूलच्या ग्राउंडवरती दंगा काबू योजनेचं रंगीत तालीम घेण्यात आले. यासाठी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्तानंद हायस्कूल येथे रंगीत तालीम घेण्यात आली. तिथे दोन जातींमध्ये दंगल भडकल्याची माहिती मिळाली असताच तत्काळ पोलीस येथे येऊन कशी दंगल काबू केली याची आज रंगीत तालीम घेण्यात आलेली आहे. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक मनोहर मोरे, LCB चंद्रकांत निर्मळ व शहर पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. स्टार्टू महाराष्ट्र न्यूजसाठी शाकिर शेख, येवला. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.